अटेंड करो। अनेक आजारांवर गुणकारी आहे हा त्रिफळा, फक्त जाणून घ्या पद्धत। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। होय मित्रांनो, त्रिफळा चूर्ण वापरण्याची योग्य पद्धत, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ जाणून घेतल्यास अनेक दुर्धर आजारांवर हे चूर्ण उपयुक्त आहे। चला तर जाणून घेऊया या त्रिफळा चूर्णाविषयी। त्रिफळा या नावावरूनच समजते की यामध्ये तीन फळांचा वापर केला जातो, ती म्हणजे आवळा, हिरडा आणि बेहडा। ही तीनही फळे वाळवून तीनास दोनास एक या प्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण तयार केले जाते। मित्रांनो, त्रिफळा चूर्णामध्ये टॅनिन्स, गॅलिक ॲसिड, चेबुलेजिक ॲसिड, चेबुलिनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असते, ज्यांचा शरीरावर चमत्कारिकरित्या असा प्रभाव पडतो। सर्वात प्रथम आपण त्रिफळाचे गुणधर्म जाणून घेऊयात। यानंतर मी सांगणार आहे की रोज जर तुम्ही त्रिफळा चूर्ण सेवन केले तर तुमच्या स्वास्थ्यासाठी ते किती उपयुक्त ठरेल। त्रिफळा चूर्ण एक लॅक्सेटिव्ह प्रमाणे कार्य करते, म्हणजेच पोट साफ करते। हे चूर्ण माइल्ड अँटॅसिड असते, म्हणजे पोटातील जळजळ नष्ट करते। हे अँटी हायपरटेन्सिव्ह असते, ज्याने रक्तदाब नियमित होतो। हे अँटी गाउट असते, जे सांधेदुखी बरी करते। त्रिफळा चूर्ण अँटी म्युटेजेनिक असते, ज्याचा अर्थ ते आपल्या DNA ला म्युटेशन पासून वाचवते। म्युटेशन म्हणजे DNA मध्ये बदल होणे। हे बदल अनेक कारणांनी होतात, जसे अतिनील किरण, सिगारेट ओढणे आणि प्रदूषण। DNA मध्ये म्युटेशन झाल्यावर कॅन्सर आणि सिकल सेल ॲनिमिया यांसारखे दुर्धर आजार होतात। त्रिफळा चूर्ण शरीरातील म्युटेशन थांबवते। यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, म्हणजे हे शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिडेशन होऊ देत नाही। ऑक्सिडेशन अशी प्रक्रिया असते ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात, ज्यांना फ्री रॅडिकल्स म्हटले जाते। या फ्री रॅडिकल्समुळे अनेक आजार होतातच, पण हा त्रिफळा चूर्ण आपला फ्री रॅडिकलपासून बचाव करतो। ऑक्सिडेशन प्रक्रिया म्हणजे जसे लोखंडाचे ऑक्सिडेशन झाले की त्याला गंज चढतो, कापलेल्या सफरचंदाचे ऑक्सिडेशन झाले की ते फळ काळे पडते। कोणतीही वस्तू जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे ऑक्सिडेशन होते। आपल्या शरीराचे देखील ऑक्सिडेशन होत असते, ज्यामुळे शरीर रुद्ध होते आणि अनेक आजार देखील होतात। परंतु त्रिफळा आपल्याला या ऑक्सिडेशनपासून वाचवतो। त्रिफळा अँटी इन्फ्लामेटरी असतो, म्हणजे शरीरातील कोणत्याही प्रकारच्या सूजेला तो कमी करतो। त्रिफळा अँटीपायरेटिव्ह असतो, म्हणजे तो ताप देखील कमी करतो। त्रिफळा ॲनल्जेसिक असतो, जो वेदना कमी करतो। हे अँटीबॅक्टेरियल असते, म्हणजे शरीरातील परजीवींचा नाश करते। त्रिफळा ॲडॅप्टोजेनिक असते, म्हणजे शरीरातील कोणत्याही प्रकारचा ताणतणाव कमी करण्याची क्षमता त्यामध्ये असते। त्रिफळा कार्मिनेटिव्ह असतो, जो पोटातील गॅस कमी करतो आणि पोटात गॅस होऊच देत नाही। त्रिफळा डायजेस्टिव्ह स्टिम्युलंट असतो, म्हणजे पचनशक्ती वाढवतो। त्रिफळा ॲमिनोगॉग असतो, म्हणजे पोटातील ओटीपोटीतील रक्तस्राव तो सुव्यवस्थित ठेवतो। त्रिफळा एक्सपेंटोरंट असतो, म्हणजे तो फुफ्फुसातील कफ बाहेर काढतो। त्रिफळा फॅट बर्नर असतो, म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी शरीराबाहेर काढतो। त्रिफळा होमेटोजेनिक असतो, जो शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतो। त्रिफळा हायपोग्लिसेमिक असतो, जो शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो। त्रिफळा इम्युनोमॉड्युलेटर असतो, जो रोग प्रतिकार शक्ती वाढवतो। तुम्ही जर नियमित त्रिफळा खायला सुरुवात केला तर तुमच्या शरीरात आश्चर्यकारक बदल दिसायला लागतील। सर्वात पहिला फायदा होईल तो म्हणजे तुमच्या पोटाच्या अनेक समस्या पूर्णपणे बऱ्या होतील, ज्याने तुमचे पोट साफ होताना जास्त वेळ लागणार नाही। हे चूर्ण पोटातील मल कडक होऊ देत नाही, ज्याने पोट लवकर साफ होते। इतर चूर्णांप्रमाणे त्रिफळा चूर्णाची सवय देखील पोटाला लागत नाही, पोटातील गॅस होत नाही। पोट झटकन साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत सेवन करावे।
दुसरा बदल तुमच्या शरीरात असा होईल की तुमच्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होऊ लागेल. शरीरातील सर्व विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातील. त्रिफळा संपूर्ण शरीराला डिटॉक्सिफाय करतो. लिव्हर आणि आतडे तर डिटॉक्सिफाय करतोच, शिवाय रक्तशुद्धी करतो आणि नर्वस सिस्टीम देखील उत्तेजित करतो. त्रिफळा खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी रात्री 2 चमचे त्रिफळा चूर्ण, 1/2 इंच तुकडे केलेले आले, 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे सर्व उकळून घ्यावे. 1/2 ग्लास पाणी शिल्लक राहिल्यावर ते गाळून घ्या. त्यात थोडेसे लिंबू पिळा आणि चहासारखे प्या. नियमित आठवडाभर असे केल्याने शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय होईल. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही हे नियमित देखील निरंतर सेवन करू शकता. तिसरा आणि महत्त्वाचा बदल त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने होतो तो म्हणजे डोळ्यांची दृष्टी वाढीस लागते. त्रिफळा अँटी कॅटरॅक्ट असतो, म्हणजे तो मोतीबिंदू बरा करतो आणि मोतीबिंदू होण्यापासून शरीराचा बचाव करतो. त्रिफळा नियमित सेवन केल्याने दृष्टीदोष नाहीसे होऊन दृष्टी वाढते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी नियमित त्रिफळा चूर्ण सेवन करायचा, पण 1-2 चमचे त्रिफळा चूर्ण 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी कपड्याने गाळून घ्या. या पाण्याने डोळे धुवा. असे केल्याने डोळ्यांना कधीच इन्फेक्शन होत नाही आणि डोळे निरोगी देखील राहतात. चौथा बदल असा होतो की शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे सुरळीत होऊ लागते. रक्ताभिसरण सुरळीत आणि उत्तेजित करण्यासाठी दिवसातून 1 चमचा त्रिफळा चूर्ण सेवन करावा. त्रिफळा चूर्ण शरीरातील लहानातल्या लहान नसांमध्ये देखील रक्तप्रवाह वाढवतो. रक्तप्रवाह वाढल्याने शरीरातील सर्व भागात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवला जातो, ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका कमी होतो, जसे हार्ट अटॅक, कोलेस्टेरॉल, नसा ब्लॉक होणे. त्रिफळा शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतो. पाचवा फायदा हा होतो की शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमालीची वाढते. त्रिफळ्यात आवळा असतो, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, जे शरीरातील फ्री रॅडिकलचा नाश करते. त्रिफळ्यात हिरडा असतो, जो शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करतो. हिरड्यामुळे शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती होते, म्हणूनच बाहेरील परजीवींपासून होणारे इन्फेक्शन कमी होते. त्रिफळ्यात बेहडा असतो, जो बॅक्टेरिया, फंगस आणि इष्टचा नाश करतो. बेहड्यामध्ये गॅलिक ॲसिड असते, ज्यामुळे बॅक्टेरियांचा नाश होतो. बेहडा देखील शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवू इच्छित असाल तर 1/2 किंवा 1 चमचा त्रिफळा चूर्ण समभाग मधासोबत जेवणानंतर नियमित 2 महिने सेवन करावे. सहावा फायदा असा होतो की शरीरात किंवा शरीराबाहेरील सूज कमी करण्याचे काम हा त्रिफळा करतो. कमी रोगप्रतिकार शक्तीमुळे किंवा व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्सच्या कमतरतेमुळे शरीरात किंवा शरीरावर सूज येऊ लागते, त्रिफळा ही सूज कमी करतो. सातवा बदल तुमच्या शरीरात असा होतो की तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता यामुळे दूर होते. त्रिफळ्यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, ज्यांची शरीराला अत्यंत आवश्यकता असते. यामध्ये आयर्न देखील मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. म्हणूनच त्रिफळा खाऊन तुमची शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होईल. आठवा फायदा तुमच्या शरीराला असा होतो की तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, वजन हळूहळू कमी होऊ लागते आणि हाडे देखील मजबूत होतात. त्रिफळा चूर्ण मेटाबॉलिझम वाढवतो, म्हणजे चरबीचे पचन करतो, आणि शरीरातील चरबी त्रिफळा खाल्ल्याने जास्त वेगाने बर्न होते. लठ्ठ व्यक्तींमध्ये चरबीचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. आयुर्वेदानुसार रस धातूचे पचन झाल्यावर रक्तधातू बनतो, म्हणजे रक्त बनते. रक्तधातूचे पचन झाल्यावर मांसधातू बनतो, म्हणजे मांसपेशी बनतात. मांसधातूचे पचन झाल्यावर मेधाधातू बनतो, म्हणजे चरबी बनते. आणि मेधाधातू पचल्यावर अस्थिधातू बनते, म्हणजे हाडे बनतात. म्हणजेच या चयापचय क्रियेत बिघाड झाला तर हाडे देखील कमकुवत होऊ लागतात. मॉडर्न सायन्स देखील हे मान्य करतो की लठ्ठ व्यक्तींची हाडे कमजोर असतात. त्रिफळा चूर्ण हा बिघाड व्यवस्थित करतो आणि पर्यायाने चरबीचे पचन होऊन हाडे देखील मजबूत होतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी 1/2 चमचा त्रिफळा चूर्ण, 250 मिलीग्रॅम त्रिकूट चूर्ण आणि 1 चमचा मध कोमट पाण्यात मिक्स करून जेवणानंतर 1 तासाने प्यावे. झटपट वजन कमी होईल, सोबतच नियमित व्यायाम देखील आवश्यक आहे. नववा बदल शरीरात असा होतो की सांधेदुखी मुळापासून नष्ट होते.
त्रिफळ्यात अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो. त्रिफळ्यातील न्यूट्रिशन्स शरीरातील युरिक ॲसिड कमी करतात ज्यामुळे सांधेदुखी कमी होते. 10वा बदल शरीरात असा होतो तो म्हणजे रक्तदाब नियमित होतो. त्रिफळ्यात रक्तदाब नियंत्रित करण्याची ताकद असते त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ज्याने रक्तदाब नियंत्रित होतो यामधील लिनोलिक ॲसिड रक्तदाब कमी करण्यास मदत करते. मित्रांनो, तुम्ही यापूर्वी त्रिफळा चूर्ण सेवन केलाय का आणि कशासाठी सेवन केला होता हे मला अवश्य कळवा आणि यावर तुम्हाला काय फायदे झाले ते सुद्धा सांगा. कारण बद्धकोष्ठ आणि वजन कमी करणे यासाठीच काय तो त्रिफळा वापरला जातो एवढेच अनेकांना माहीत आहे. आजची माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.